स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो। शेतकरी एकजुटीचा विजय असो। अरे वीज आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, वीज आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। 13 जो मुंबई हायकोर्टाचा निर्णय आहे त्या निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलंय, तुमच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही पार्टी केलं होतं, जनहित याचिका जी मुंबई हायकोर्टामध्ये दाखल झाली होती त्याच्यामध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ऍफिडेविट दिलेले आहे हायकोर्टाला, का तर हे ज्यादा पैसे जे महावितरणकडे अनुदान स्वरूपामध्ये गेलेले आहे त्याच्याच हिशोबाच्या संदर्भामध्ये ज्यादा पैसे की जनहित याचिका मुंबई हायकोर्टात होती। तर त्यांनी काय सांगितलं, सरकारचं अनुदान मिळू नाही तर नाही मिळू आम्ही शेतकऱ्यांचं कनेक्शन खंडित करणार नाही, शेतकऱ्यांना नोटीस पाठवणार नाही आणि बिल वसूल करणार नाही जोपर्यंत आता, आणि तो विषय वीज नियामक आयोगाकडे आता पेंडिंग आहे त्याच्यावरती अजून निर्णय झालेला नाही, त्याच्या आत तुम्ही कनेक्शन कसं काय कमी करता। दुसरी गोष्ट अजून एक मुद्दा सांगतो, 2003 वीज कायद्यानुसार शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे पोर डिप्या उभे केलेले आहेत त्याला भाडं आहे, आजपर्यंत 1 रुपयाचं भाडं तुम्ही आजपर्यंत शेतकऱ्यांना दिलेलं नाही। तिसरी गोष्ट, तुम्ही 3 हॉर्सपॉवरच्या मोटरींना 5 ची विलं 5 ची ला 7.5 ची 7.5 ची ला 10 ची अशा पद्धतीनं सुद्धा महावितरणने शेतकऱ्याची लूट केलेली आहे, तो एक विषय आहे। 8 तास जी लाईट तुम्ही आम्हाला देताय ती सुद्धा पूर्ण दाबानं देत नाही, त्याच्यामध्ये जो काही आमचा मध्ये तास एखादा व्हायला गेला तर तो आम्हाला तुम्ही भरून देत नाही, ज्या मोटारीनं तुम्ही मीटर बसवले त्याचे पैसे शेतकऱ्यांकडून घेतले त्याचं रिडिंग तुम्ही घेतलं जात नाही, अशा अनेक गोष्टी मी 22 मुद्दे जवळपास उपस्थित केलेले आहेत। तर ह्या सगळ्या पहिल्या गोष्टी क्लिअर करा आणि त्याचा हिशोब करा आणि मग तुमचं आमच्याकडून किती घेणं आहे, आमचं तुमच्याकडून किती घेणं राहते ते पहिलं बघा आणि मग हे शेतकऱ्यांना जबरदस्ती करा, आलं का लक्षात। आणि ही मनमानी जर करणार असाल, ही मनमानी जर तुम्ही करणार असाल तर एक लक्षात घ्या, जसं कायद्याने तुम्हाला संरक्षण दिलंय ना तसं कायद्याला आम्ही घाबरत नाही, माझ्यावर 5 गुन्हे दाखल तुमच्या माहितीसाठी सांगतो, पण आजपर्यंत आता मी पिंपळगावचा खडकीचा सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या ठिकाणी मी जातोय, मी सगळ्यांचे विषय क्लिअर करत तुमच्याकडे आले। काय झालं, या पूर्व भागामध्ये लय मनमानीत आलेली माझ्या लक्षात आले, इकडचे लोक भाबडे आहेत, 50% सवलतीची योजना शासनाची आम्हाला अजिबात मान्य नाही, याचं कारण असं आहे या झारामखोरांनी ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी सांगितलं होतं मोफत वीज देऊ तुम्हाला, अरे मोफत वीजेची आम्हाला गरज नाही, शेतीमालाच्या उत्पादन खर्चामध्ये लाईट बिल धरा, शेतीमालाला हमी भाव द्या, हक्काची गरजे मुर्दाबाद। 22 मुद्दे त्याच्यात मांडलेत, मी पोच घेतलेले, माझ्याकडे पुरावा आहे, तुम्ही त्याच्यावर खुलासा करा, त्याचा हिशोब करा, आम्ही जरूर आमच्याकडे पैसे मागायले, आम्ही देऊ ना फिरत असेल तुम्हाला, आम्ही कुठं काय म्हणतो ते कायदेशीर कशी ते आम्ही सिद्ध करू, या नोटिशीला कायदेशीर उत्तर द्यायची आमची पण तयारी, हे मनमानी आता आम्ही सहन करणार नाही, एकीकडे राज्यकर्त्यांनी आश्वासन द्यायची सगळ्यांची व्हिडिओ लोकांच्या मोबाईल मध्ये फिरतात, यांनी सांगायचं आम्ही वीज मोफत देऊ लाईट बिल भरू नका, आणि शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांना मूर्ख समजतं काय सगळ्यांनी, एकीकडे महावितरणी लोकांनी राज्यकर्त्यांनी कुठं यांनी आश्वासन द्यायची, मतदान घ्यायची, मतदान घेतलं सत्यता आले का शेतकऱ्यावर माझ्यामध्ये आला त्या ते मंत्रचा हक्क शांत झालं, हाच मुद्दा मी 3 महिन्यात मांडला होती, म्हणले पाव तुमच्याकडे तोडायला आलं, बर तोडायला आल्यामध्ये म्हणले तुम्हाला विचारतील पहिले दिलेला आहे, आम्ही सारखं सारखं चर्चा करायला मोकळे नाही, रोज विषय घ्यायला आम्हाला टाइम नाहीये, तुम्हाला फक्त घेणं कळतंय देणं कळत नाही, तुमच्याकडे हिशोब नाही, आमचा हिशोब त्या गावाची मीटिंग घ्या आणि पिंपळगाव पासून सुरुवात करू, आजपर्यंत ज्याच्या ज्याच्या शेतामध्ये किती वर्षापासून डीपीआर पोल उभे, वीज कायदा 2003 जो आहे त्यानुसार जे काही आम्हाला तुमच्याकडून घेणं आहे भाड आमच्या जमिनीचं शेतीचं हे तुम्ही आज व्यवसाय चालू ते तो एक हिशोब, हायकोर्टाचा जो निर्णय झालाय त्याच्या संदर्भामध्ये जो काही विषय पेंडिंग आहे वीज नियामक आयोगाकडं तोही विषय होईल, परत तुम्ही 3 च्या मोटरीला 5 ची बिलं किती प्रमाणात घेतलेले की तो पण तुमच्याकडे रेकॉर्ड आहे सगळ्यांचं, त्याच्यामुळे ते पण कळत 5 च्या मोटरीला 7.5 ची 7.5 ची 10 पुन्हा आम्हाला 8 तास पूर्ण दाबाने किती लाईट दिली
किती मध्ये किती वेळा खंडित झाली, तुम्ही आम्हाला किती सेवा दिली, किती मोटारीने मीटर बसवले, त्याचे पैसे शेतकऱ्यांकडून घेतले, किती लोकांनी किती लोकांचे मीटरचं रिडिंग घेतलं, असे सगळेच विषय त्याच्यावर चर्चा येतील. आणि त्याच्यातून आपल्याला जे काही सोल्युशन निघाल ना ते पाच महिन्यामध्ये महावितरणने आम्हाला त्याच्याबद्दल कुठलाही खुलासा केलेला नाही, त्याचा काही निर्णय झालेला नाही. आणि वीज नियामक आयोगाकडे तुम्ही पेंडिंग असताना तुम्ही कशासाठी हे गोष्टी करता, ही जबरदस्ती आहे. आणि कायदा नियम तुमच्यासाठी पण आहे, आमच्यासाठी पण आहे. आम्ही कायद्याने नियमानेच वागतोय. आतापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यावर आम्ही अरेरावी केली नाही, कुठल्या अधिकाऱ्याला वाईट बोललेलो नाही, किंवा कुठल्या अधिकाऱ्यावर हात उचलायची वेळ सुद्धा आम्हाला आली नाही, किंवा वेगळे मार्ग अवलंबायची वेळ आली नाही. आमचे पुरुष जसे आहेत तसे आमच्या महिला सुद्धा बाहेर पडतील. आज एक महिला आली, उद्या अनेक महिला येतील. आम्ही मग वेळ प्रसंगी मग कायदा हातात घ्यायला आम्हाला लावू नका. तुम्ही जर कायद्याने वागत नसाल तर आम्हाला पण कायदा हातात घ्यायची वेळ येईल. आणि तुम्ही वाचा अधिकाऱ्याची ना आम्हाला सांगू नका, त्याला पण बोलून घ्या, त्यांना बोलून घ्या ना. एक लक्षात घ्या, कुठलंही डिपार्टमेंट असलं, फार वरिष्ठ पातळीवर मंत्रालयात जरी तक्रार केली तर ग्राउंड लेवलला तो विषय येतो. लक्षात घ्या, ग्राउंड लेवलला तुमच्याकडे इथल्या पिंपळगावची काय परिस्थिती लाईटच्या संदर्भामध्ये सगळं रेकॉर्ड तुमच्याकडे असतं, सगळी माहिती तुमच्याकडे असती. त्याच्यामुळे इथला विषय इथंच झाला पाहिजे. वरिष्ठचं काय, वरिष्ठ काय वेगळं करणार, वरिष्ठाला काय माहिती इथलं, वायरमॅनला जे माहिती आहे तुम्हाला जे माहिती ते वरिष्ठाला माहिती आहे का? तुम्ही सगळी माहिती वर पुरवताय. त्याच्या आधारित आता तुमच्याकडे किती थकीत आहे, किती काय आहे, सगळं कसं कळतं, तुमच्याकडूनच जात ना. हा ऑनलाईन म्हणा किंवा असा मान्य ना, ऑनलाईनला सुद्धा तुम्हीच टाकता ना ते सगळं. मग कोण हा ती वरून बिले येतात, ती पेंडिंग दिसतात, हे मला माहिती आहे. आपण चर्चा करू, आज जे सिद्धांत आहे पडली आहे. आज मजूर लोकांची शेतकऱ्यांचं नुकसान तुम्हाला ज्यांची लाईट कट केली त्यांचं घ्या पहिलं, ज्यांची लाईट कट केली त्यांचं घ्या. तुम्ही पाणी तिकडे चाललंय, पाणी तिकडे वाया चाललंय, तुम्ही इकडे बोलते इकडे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.